गुड मॉर्निंग मंडळी. ओ पावणे नऊ झालेत. चला मंडळी, दात बिस्त घासून झालेले आहेत. जरा चहा बनूया. आज कॉफी नाही प्यायची वाटतं. काय जरा चहा बनूया मस्त दुधातला. दुधातला चहा कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा. सो चहा बनूया पटकन. चहा बनवता येतो मला चांगला. सो मंडळी, आपले तुम्ही व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की इथे दुधाची पिशवी ही अशी मिळते. 3 पॅकेट येतं आणि मग हे असं भांडं विकत घ्यावं लागतं इथे आल्यानंतर. आणि मग ह्याच्यात ठेवायचं दुधाची पिशवी आणि मग आपण इथून आता पटकन चहा बनवतो. मग आपण भेटूया पुन्हा. सकाळ सकाळ चहा प्यायची जी मजा आहे ना, एक नंबर एक नंबर. सो असा मस्त दुधातला चहा, त्याच्यामध्ये मस्त अशी वेलची बूट टाकलेली आहे, थोडीशी त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि चहा पावडर मस्त एकदम कडक चहा झाला असेल. असा चहा प्यायला आवडतो मला कधी कधी मस्त. पण सारखा सारखा पण बरा नाही दुधाचा चहा. पण कधीतरी संडेला सुट्टी असली की ना खूप भारी वाटतं. सो थोडासा चहा पितो. वातावरण आज जरा ठीक आहे. -2 दिसतंय, सॉरी 2 तापमान दिसतंय. फील्स लाईक -2 आहे. सो इट्स ओके. बघूया जरा बाहेर जायला मिळतंय का. पण थोडंसं पावसासारखी कंडिशन झाली आहे, काय माहिती पाऊस पडतोय की नाही. म्हणजे असं ना ऊन इथे फार आता आजकाल ना मी बघितलंय की कॅनडामध्ये ना सहसा ह्यावेळी जास्त पाऊस पडतोय. खूप पाऊस आहे, वातावरण असं ढगाळ झालेलं असतं बऱ्यापैकी. एखाद दुसऱ्या दिवशी ऊन असतं. आणि ठीक आहे, थोडंसं बघूया. आपण खाली जाऊया, तुम्हाला थोडंसं खाली पण दाखवतो. काल काय गेलो नव्हतो, काल खूप थंडी होती. सो आज जाऊया. आणि उद्या माहिती आहे का तापमान, उद्या आणि परवा. उद्या -13 आहे, म्हणजे दाखवते म्हणजे फील्स लाईक असणार 20-22 असेल. आणि त्याच्यानंतर ट्युजडेला -22 दाखवते, म्हणजे फील्स लाईक -32 ते 30-32 पुढेच असणार फील्स लाईक. जबरदस्त थंडी वाजणार आहे. बघूया आपल्या दाईला भेटतं का खाली एवढ्या थंडीमध्ये. तुम्हाला घेऊन जाईन 2 मिनटं, पटकन जाऊन आपण येऊ. सो चला तर जरा चहा पितो सकाळचा. वेदिकाशी जरा बोलून घेतो. तिथे आता संध्याकाळचे वाजले असतील 7:30, आय थिंक सो काही झाले असतील. सो जरा बोलून घेतो तिच्याशी आणि नंतर आपण भेटूया. मंडळी भरपूर थंडी आहे. -6 काहीतरी आता 6 काहीतरी दाखवतंय. मी तुम्हाला बोललेलं की सकाळी -2 होतं, आता थोडं थंडी आणखीन वाढत चालली. आणि आज आहे ना वारा जरा खूप जास्त आहे. सो त्याच्यामुळे आणखीन थंडी वाढत चाललेली आहे. मंडळी मगाची तुम्हाला सांगितलं ना तसंच, आता खूप थंडी ह्या 2-3 दिवसात वाढणार आहे. मी बघितलं, मी स्वेटर घातलं आहे, टोपी घातलेली आहे, म्हणजे आपल्या गॅलरीत आलो आहे सुद्धा तेव्हासुद्धा. सो ठीक आहे, आता काय करणार. सो हे आत्ता सध्या असं वातावरण आहे, तुम्ही बघताय हे असं सध्या वातावरण. थोडा थोडा बर्फ आता वितळलेला आहे, पण थोडासा पाऊस थोडंसं असं काहीतरी पडणार आहे आता. आणि गार खूप आहे, आज खूप गार आहे. सो ठीक आहे. सो आता आपण काय करणार आहोत, आता आपण पटकन जाणार आहोत इथे नोफ्रिल्समध्ये. तुम्हाला थोडंफार नोफ्रिल्स दाखवतो. नेहमी वॉलमार्ट दाखवलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच वेळा आम्ही जायचो, पण आज नोफ्रिल्समध्ये जाणार आहे. मला ना चपात्या घ्यायच्यात. संदेश आपला आहे ना, सो संदेशनी सांगितलं होतं की तिथे नोफ्रिल्समध्ये चपात्या चांगल्या मिळतात. सो फ्रोझन चपात्या असतात, त्या इथे आणून आपण गरम करून खाऊ शकतो. सो चला जाऊया नोफ्रिल्समध्ये. आज मला नोफ्रिल्स दाखवतो, थोडंफार आजूबाजूला फिरूया. वातावरण ठीक आहे, चलत आहे. छान, जाऊन या पटकन. यस. सो मंडळी आता आपण निघालो. तुम्ही बघताय ही टोपी घातली, कारण बाहेर खूप वारा आहे, थंडी आहे. सो कानाला त्रास होऊ नये म्हणून ह्याच घालावं लागतं. इथे सगळेजणच असे प्रकारचे ड्रेस करूनच बाहेर पडतो कॅनडामध्ये, या थंडी असली की असं. सो चला
आता आपण भेटूया गाडीमध्ये, चलो. Dreamed about nothing else other than you. I always thought I'd be waiting, waiting in vain, but suddenly there you were. So मंडळी नो फ्रिल्सच्या इथे आलेलो आहोत आपण. वारा खूप आहे, वारा खूप आहे, मी इकडे बघतोय. सो हे आहे नो फ्रिल्स, तुम्ही बघताय का? नो फ्रिल्स दिसतंय मागे. हा मी कसला दिसतोय डेंजर सगळं, पण काय मंडळी वारा आहे ना, सो हे सगळं असं घालावंच लागतं. ते बघा की तिथे नो फ्रिल्स आहे. आता आपण नो फ्रिल्समध्ये जाणार, गाडी पार्क केलेली आहे. इथेसुद्धा भरपूर पार्किंग अवेलेबल असते आणि हे फ्री पार्किंग असतं. याचा इथे असं पार्किंगचे काही पैसे द्यावे लागत नाही, ह्यांचंच पार्किंग असतं. सो आता आपण नो फ्रिल्समध्ये जाऊया आणि तिथे आपल्याला चपाती मिळते का बघूया. बाकी ग्रोसरी दाखवतो काय काय इथे नो फ्रिल्समध्ये मिळतं. सो चला वातावरण बघताय कसं झालं आहे. हा खूप वारा आहे, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कळत नसेल कदाचित, पण वारा आहे. चला आता आपण जाऊया नो फ्रिल्समध्ये. त्यांचे असं ना $1 लागू, $1 लिहिलं त्यांचे असं $1 टाकायचं, मग हे रिलीज होते, मग आपल्याला पाच मिळते. इथे $1 असं टाकायला लागतं, नंतर परत आलो ना आपण की हे पुन्हा पुढच्याला विचारायचं आणि मग आपल्याला आपलं $1 रिटर्न मिळतं. एंट्रन्स आहे आणि त्या सगळं भाज्या ठेवलेलं, हा भाज्यांचं सिस्टम आहे. चला हे बघा, इथे नारळ पण आहे आपल्यासाठी. हा नारळ आहे तो $1.99, म्हणजे साधारण 120 रुपयाला एक नारळ आहे. ब्रोकोली मला 1 तो अशा प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत बघा. पूर्ण तो कांदे बघा कितीला आहेत, $7.99. बटाटे 5.9, म्हणजे की साधारण 350-400 रुपयाला बटाटे आहेत. चला आपल्या आजूबाजूची चपाती कुठे दिसत नाही, मी बघतो कुठे आहे. हो अक्रोड ठेवलेलं सगळं फ्रोजन आयटम आहे. इथे सी फूड मिळतं पुढे, ते फ्रोजन. सो आता आपण आलो या रोटी सेक्शनमध्ये. हे आहेत नान आहेत, ओके. ही नान आहे, छोटी नान आहे. हां चपात्या भेटल्या बघा आपल्याला. ह्या चपात्या आहेत ओरिजिनल, ओके. हे आहेत हे होल व्हीटचे आहेत चपात्या, होल व्हीट, ओके. सो हे घेतो, कितीला आहे त्या, याची प्राईस दिलेली आहे $3.29. ओके हे बघा, $3.29 एवढ्या चपात्या आहेत. सो आता इथे आपण ठेवूया, पूर्ण आहे चपात्यांचं सेक्शन. मी जरा अशी माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. सो मंडळींनी दोन प्रकारच्या तिथे चपात्या अवेलेबल आहेत. हे ओरिजिनल रोटी म्हणून असं लिहिलेलं आहे आणि ही होल रोटी म्हणून लिहिलं, म्हणजे होल व्हीट म्हणून लिहिलेलं आहे. सो अशा दोन आहेत आणि हे बिगर 15 पॅक, दोन्ही 15 पॅक्स आहेत, म्हणजे 15 चपात्या आहेत दोन्ही ह्याच्यात. आणि दोन्ही खाऊ शकतो, मार्चपर्यंत व्हॅलिडिटी आहे. फक्त त्यांनी लिहिलेलं आहे बघा की एक लेअर फक्त गरम करायची आणि आपण 1 ते 2 मिनटं गरम करून आपण ह्या चपात्या खाऊ शकतो आणि गेल्यानंतर फ्रोझनमध्ये ठेवायच्या. सो अशा चपात्या आहेत, बघू मी ह्या दोन्ही घेतो पॅक आणि काय आहे कसं आहे लागतात ते बघतो. आणि त्याच्यावर मी हे पण घेतलेलं आहे टॉर्टिल, हे बघा. तो मस्त याच्यामध्ये भाजी बिजी काही करून आपण मस्त टाकून हे पण खाऊ शकतो. मंडे
तुम्ही हे बघता ना, हे जे नो नेमचे लिहिलेले आहेत ना, हे फक्त नो फ्रीजमध्येच मिळतात इथे तुम्हाला, आणि फार स्वस्त असतं. सो इथे चिकन नगेट $5 आहे तिथे, आणि साधारण 20 तरी याच्यामध्ये असतात. सो फक्त ओव्हनमध्ये गरम करून हे आपण खाऊ शकतो. आणि हे बघा, नो नेम लिहिलेलं आहे इथे. सो नो नेमचं प्रोडक्ट खूप चांगले पण असतात आणि स्वस्त पण असतात, आणि ते फक्त आपल्या इथे मिळतात नो फ्रीजमध्ये. इथे सगळे असे फ्रोझन आहेत, म्हणजे हे आपण घरी जाऊन फक्त गरम केलं की आपण हे खाऊ शकतो. फ्रेंच फ्राईज आहे, बाकी आणखी सगळं आहे इथे. हे काही प्रोडक्ट आहेत. सो इथे टिश्यू पेपर भरपूर चालतात, म्हणजे आपल्या किचनमध्ये लागतात, परत बाथरूममध्ये लागतात. सो इथे टिश्यू पेपर आहेत. मी सुद्धा घेतलेले आहेत टिश्यू पेपर थोडे, आणि हे आहे $1 टिश्यू पेपर आहेत, 4 त्याच्यामध्ये आहेत. सो असे टिश्यू पेपर पण घेतलेले आहेत. सो खूप मार्केट आहे कॅनडामध्ये टिश्यू पेपर्सना. सो आता चला बिलिंग करूया. तिकडे बिलिंग काउंटर आहे, आता आपण बिलिंग करू. हे आता इथून आहे ना, हे आता नीचे टाकलं आणि लॉक पण झालं. ते दुसऱ्याला पाहिजे असेल तर आपण $1 टाकलं आणि काढून टाकेल. चला आता आपण जाऊया घरी. आपण नवीन इकडे बॅग पण घेतली आहे ही. चलो मंडळी, नो फ्रिल्स. सो नो फ्रिल्समधून आपलं सामान घेऊन चाललेलं आहे. पहिल्यांदाच मी फक्त एकच बॅग घेतलेली आहे, पण नाहीतर आम्ही जेव्हा ग्रोसरी घ्यायला येतो त्या एवढं असतं की ही अख्खी गाडीची डिक्की आपली भरून जाते. पण काय करणार, आपली मुलं वेदिका इंडियाला परत गेले, सो आता मी एकटाच आहे. सो एकटा असल्यामुळे आपल्याला एवढंच लागणार. तर हे माझं जवळजवळ 10-15 दिवस सगळं पुरेल एवढं मी आणलेलं आहे काल आणि आज. सो आता काय मला 15-20 दिवस तरी जायला नको, वारा खूप आहे. सो चला पटकन पुढे बोलूया. सो मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? सो मंडळी, व्हिडिओ एडिट करताना जाणवलं की अरे आपण व्हिडिओ एंडच केला नाही, त्या दिवशी खूप वारा होता. सो नंतर राहून गेला व्हिडिओ एंड करायचा. सो मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवलं आहे, तर इकडचं वॉलमार्टनंतर दुसरं जे सुपर मार्केट आहे जे नो फ्रिल्स, ते दाखवलं तुम्हाला. नो फ्रिल्समध्ये सुद्धा खूप छान छान वस्तू मिळतात, आणि कम्पॅरेटिव्ह टू वॉलमार्ट किंवा अदर जे मोठे सुपर मार्केट आहे त्याच्या कम्पॅरेटिव्ह टू इथे पण प्राईस थोड्या चांगले असतात. आणि तुम्हाला इथे नो नेमचे प्रोडक्ट इथे मिळतात, खूप चांगले प्रोडक्ट असतात ते. सो मंडळी, या व्हिडिओमधून हेच दाखवायचं होतं की नुसतं वॉलमार्टमध्येच तुम्ही जाऊ नका, किंवा असंच कॅनडामध्ये आल्यानंतर असे 2-3 ग्रोसरी शॉप्स आहेत. सो त्याच्यातलाच एक हे नो फ्रिल. सो इथे पण जा, तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं सेव्हिंग होईल. सो व्हिडिओमधून असंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझं रुटीन लाईफ आणि नो फ्रिलचं थोडंफार सुपर मार्केटमध्ये काय काय मिळतं हे दाखवलं. सो कसा वाटला व्हिडिओ मंडळी मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे मंडळी, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ सगळ्यांबरोबरती शेअर करा मंडळी. ज्यांना ज्यांना मराठी कळतं ना, त्यांना त्यांच्याबरोबर ती शेअर करा, म्हणजे त्यांना कॅनडाची डिटेल्स त्यांना मिळतील, त्यांना हवे असतील तर. आणि व्हिडिओ आवडले असतील तर नक्की ते आपल्याला सबस्क्राईब करतील. सो मंडळी, तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्या चॅनलसाठी. सो प्लीज आपले व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल. चला तर मंडळी, आता इथे थांबतो मी. कसा वाटला व्हिडिओ मला पुन्हा एकदा नक्की सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. चला तर मंडळी, बाय बाय बाय, टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.